राहुरी शहरामधील सोनार गल्ली परिसरामधील भैरवनाथ मित्रमंडळाच्या वतीने तालुक्यामधील विविध क्षेत्रांच्या माध्यमातून काम केलेल्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी अनेक मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती होती. कोरोना महामारीच्या काळामध्ये केलेल्या कामाची दखल घेत आज राहुरी शहरामध्ये भैरवनाथ मित्रमंडळाच्या वतीने आमचा यथोचित सत्कार झाला. याचा आम्हाला खूप आनंद वाटतोय असं प्रतिपादन डॉक्टर लियाकत सय्यद यांनी कोरोना योद्धा सत्कार समारंभाच्या प्रसंगी केला आहे. राहुरी शहरामधील सोनार गल्ली परिसरामधील भैरवनाथ मित्रमंडळाच्या वतीनं तालुक्यातील विविध क्षेत्रांमध्ये काम केलेल्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार समारंभ इथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी डॉक्टर सय्यद बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अजय नगरकर होते. व्यासपीठावरती डॉक्टर संतोष उदावंत, सी 24 तास, वृत्तवाहिनीचे राहुरी तालुका प्रतिनिधी मनोज साळवे, महसूल विभागामधील संतोष धोंगडे, रमेश जंगम आदी उपस्थित होते. भैरवनाथ मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षी भव्य भंडाऱ्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असतं. मात्र चालू वर्षी कोरोना महामारीमुळे भंडाऱ्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. कोरोना महामारीच्या काळात राहुरी तालुक्यातील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कामगार, पोलीस आणि महसूल कर्मचारी तसेच पत्रकार यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपलं कर्तव्य चोखपणे पार पाडलंय. याची दखल घेत भैरवनाथ मित्रमंडळाच्या वतीनं भैरवनाथ जयंतीनिमित्त राहुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्रीनिवास कुरे, डॉक्टर लियाकत सय्यद, पत्रकार मनोज साळवे, डॉक्टर संतोष उदावंत, महसूल विभागामधील संतोष धोंगडे, पोलीस कर्मचारी हरिभाऊ पानसंबळ, सागर जंगम आदींचा कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे युवा शहराध्यक्ष गणेश खरे, अफनान अतार, संतोष ढहाळे, प्रवीण पानसंबळ, महेश जंगम, मनोज आंबिलवादे, विक्रम ढहाळे, बबलू पानसंबळ, सिद्धार्थ आंबिलवादे, ओंकार दंडे, विशाल उदावंत आदी या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन नारायण धोंगडे यांनी केले तर आभार प्रदर्शन महेश जंगम यांनी केले. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी. सबस्क्राइब करा सी 24 तास यूट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.